महाराष्ट्र के सभी पूर्व सरकारी कर्मचारियों को पुरानी पेंशन योजना जल्द लागू करें, इस मांग के लिए मुंबई के आजाद मैदान से पेंशन संघर्ष यात्रा शुरू की गई है जो रविवार को अमरावती जिले में पहुंची। नमस्कार, मी वितेश खांडेकर, अजूनी पेंशन संघर्ष समन्वय समितीचा समन्वयक आहे। ही यात्रा 22 नोव्हेंबरपासून मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरून सुरू झाली आणि महाराष्ट्रातले 25 जिल्हे करत आज अमरावतीमध्ये आली आहे। अमरावतीतल्या सर्व कॅडरच्या संघटना, मग तिथं तलाठी असेल, अधिकारी असतील, पटवारी असतील किंवा चतुर्थ श्रेणी असतील, शिक्षक असतील, प्राध्यापक, असे सर्व संघटना, अशा 100 संघटना आज समन्वय समितीमध्ये आहेत आणि या सगळ्यांची एकच मागणी आहे, जुनी पेन्शन योजना लागू करा। तुमच्या माध्यमातून आज आम्ही सरकारला सांगू इच्छितो की आता महाराष्ट्रातला कर्मचारी एक झालेला आहे, एकत्रित आलेला आहे, त्याला आता त्याच्या हक्काची जुनी पेन्शन पाहिजे। जर येणाऱ्या काळामध्ये जुनी पेन्शन योजना लागू झाली नाही तर होणाऱ्या अधिवेशनामध्ये 5 मार्च कल्याणपासून काढण्याचं नियोजन आहे आणि त्यानंतरही सरकारने जुन्या पेन्शनची मागणी मान्य केली नाही तर संपूर्ण तिथनंच ठिय्या आंदोलन करून पूर्ण महाराष्ट्रातले कर्मचारी आपले कार्यालय बंद करण्याची तयारी सर्वांची झाली आहे। या समन्वय समितीच्या माध्यमातून ही जी पेन्शन संघर्ष यात्रा अमरावतीत आलेली आहे, तुफान गर्दी अमरावतीमध्ये आहे आणि इथून संकेत जावे तुमच्या माध्यमातून, अशीच आमच्या सर्वांची अपेक्षा आहे।